शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता आज भाजपच्या वतीने शासकीय कापूस केंद्र लवकर सुरू करण्यासाठी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळावी, तसेच थकित श्रावणबाळ योजनेचे थकित रक्कम त्वरित जमा करावी याकरिता आक्रमक भूमिका घेत भाजपा पदाधिकारी यांनी निवेदन देऊन सरकारला कडक इशारा दिला आहे. यावेळेस राजू पडगीलवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू दांडे, बाळासाहेब शिंदे यवतमाळ, विधानसभा प्रमुख, शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील, तालुका अध्यक्ष जितेंद्र विरदंडे, संजय शिंदे पाटील, नगरसेवक तथा गटनेता विजय खडसे, शहर सरचिटणीस अजय खुंड, आध्यात्मिक आघाडीचे शंतनू शेट्टे, मायाताई शेरे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश धुरट, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शुभम सरकाळे, हबीब पठाण, अभिषेक श्रीवास, योगेश चव्हाण, राहुल मेहत्रे, सूरज विश्वकर्मा, सूरज जैन, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अश्विन बोगचे, पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं यापूर्वी 5 ते 6 वेळा या शेतकऱ्यांचं जे आमच्या सोयाबीन खराब झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनं केली, परंतु अजून या सरकारला जाग आली. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये 4-4, 5-5 मंत्री आले. या जिल्हा काँग्रेस कमिटीला लाज वाटायला पाहिजे की या आपल्या मराठवाड्यातल्या मंत्र्यांचं विदर्भात स्वागत करतात. मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला, मात्र आमच्या विदर्भात अजूनही ओला दुष्काळ जाहीर केला नाही. आमच्या यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला नाही आणि यांचे स्वागताचे फ्लेक्स त्यांनी लावले, त्यांचं स्वागत केलं. लाज वाटायला पाहिजे काँग्रेस कमिटीला. आणि त्यांनी एक मशाल मोर्चा काढला. काय होतं त्या मशाल मोर्चामध्ये? त्या लग्नामध्ये जशी ती लाईट घेऊन फिरतात ना लोक, तसे मजुरीवाले लोक आणले आणि ते मशाल घेऊन फिरले. ते काय शेतकरी होते का? शेतकरी जर असते ना तर त्या मंत्र्यांच्या आणि त्या सर्व नेत्यांच्या तोंडामध्ये त्यांनी ते खराब झालेलं सोयाबीन कोंबलं असतं आणि त्या मशाली कोंबल्या असत्या. असा मशाल मोर्चा काढला, फक्त ऍक्टिंग करायची, इव्हेंट करायचे. आणि या मंत्र्यांचा आम्ही निषेध केलेला आहे. आम्ही मंत्र्यांना आता काळे झेंडे दाखवले. आम्ही सांगू इच्छितो की आता फक्त आम्ही काळे झेंडे दाखवले, आमच्या शेतकरी राजाचं नुकसान भरपाई भरून दिली नाही, तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांची गाढवावरून मिरवणूक काढून यांना इथून परत पाठवू. लक्षात ठेवा. आज कुठल्या संदर्भात आपण निवेदन दिलं कलेक्टर? आणि आज काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या मागण्या आहे, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना 25,000 रुपये नुकसान भरपाई द्या. अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी साहेबांनी ते निवेदन आमचं आज कॅबिनमध्ये बसून समाधानकारक आम्हाला सर्व उत्तरं दिले आणि त्यांनी तसा प्रस्ताव पाठवला असं आम्हाला सांगितलं. यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये यवतमाळ तालुका आणि दारव्ह्याचा भाग येतो. यवतमाळ तालुक्यामध्ये पूर्ण सोयाबीन पूर्ण जमीनदोस्त झाला, सडलेला आहे. तो दानाही विकाच्या 10 एकरामध्ये जवळपास 30 किलो पीक त्याला आलेलं आहे. बोंडळी आलेली आहे. अशा विदारक अवस्थेमध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे यांना निवेदन पाठवलेलं आहे. आमच्या मागण्या हेच आहे की एवढं नुकसान तर झालंच आहे. आता नुकसान होऊन पंचनामेने झाले, कुठलाही पटवारी ग्रामसेवक तिथं आलेलं नाही बांधावर. हेच गव्हर्नमेंटवर म्हणत होतो की आम्ही बांधावर जाऊन मदत करू. बांधावर जायचं सोडा, शेतकऱ्याचं सांत्वन सुद्धा करायला कुठला मंत्री आला नाही. उलट इथे भूमिपूजन, त्यांची परिषद, मशाल हे कार्यक्रम झाले इव्हेंट. आणि आमची मागणी आहे की हेक्टरी सरसगट कुठलंही नुकसान न पाहता, नुकसानाचे पंचनामे झाले नाही, आता तर सगळं पीक मोकळं झालेलं आहे, यांना हेक्टरी 25,000 रुपये सरसगट द्यावे आणि वीज बिल माफ करा. ही आमची आजची मागणी होती. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला बोलून आमच्या सविस्तर ज्या मागण्या आहे, जे मनोगत आहे शेतकऱ्यांचं, ते ऐकून घेतलं आणि त्यांच्यामार्फत हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्याला पाठवतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. या आजच्या कार्यक्रमाला आम्ही एवढंच सांगितलं. एनसीएन न्यूज करिता सचिन पत्रकार, यवतमाळ.